आता पुढं मला तेच सांगायचं आहे की एक महासंकट जे आहे ह्या आपल्या महाराष्ट्रावर कोसळलेलं आहे. आपण सगळे पाहतात की अनेक ठिकाणी दरडे कोसळलेले आहे, अनेक ठिकाणी पावसामुळे घरं जे आहे जमीनदोस्त झालेली आहेत, लोक ह्या दरडेखाली मातीखाली घराखाली सापडलेले आहेत, काही पाण्याच्या पुरात वाहून गेलेले आहेत आणि अनेक ठिकाणी तिथे जाण्यासाठी मदतीसाठी जाण्यासाठी सुद्धा अडचण निर्माण होते अशी एकूण परिस्थिती आहे. एनडीआरएफचे लोक आलेले आहेत, आपले लोक पहिल्यापासूनच काम करतात, अर्थात लोकल लोक जे आहेत ते तर कुणाची वाट न पाहता त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. परंतु संकट एवढं मोठं आहे की त्या सगळ्या प्रयत्न जे आहेत हे थोडेसे अपुरे पडायला लागलेले आहेत. स्वतः मुख्यमंत्री आज तिकडे गेलेले आहेत, पवारसाहेब, अजितदादा, काँग्रेसचे सदस्य त्याच्यावर लक्ष ठेवून पवारसाहेबांचा पण सकाळी फोन आला होता. ह्या सगळ्यांच्या माहितीबद्दल काय चाललेलं आहे आणि एकूणच काय की अशा वेळची ज्या वेळेला अशा प्रकारचं संकट येतं, कलॅमिटी असते, दुर्घटना अशा प्रकारच्या पुराच्या किंवा असतात, त्यावेळेला दोन चार गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्यामध्ये एक म्हणजे लोकांचा जीव वाचवणं. कोणी जिवंत आहे का त्या मातेखाली, त्या दरडीखाली, त्या पडलेल्या घराखाली, याचा शोध घेणं हा त्या पहिला प्रयत्न आहे. त्याच्यानंतर जे वाचलेले आहेत त्यांना औषध पाणी करणं, त्यांना निवाऱ्याच्या ठिकाणी घेऊन जाणं दुसऱ्या ठिकाणी, आणि अर्थातच पुढचा भाग आहे की त्यांच्या अन्नधान्याची पोटापाण्याची व्यवस्था करणं. सुरुवातीला तर जे आहे अर्थातच आपण पाहिलं, तुम्हीच दाखवलेलं आहे की कोणी पाव वाटलं आहे, कोणी बिसलेरी पाण्याच्या बाटल्या वाटल्या आहेत वगैरे वगैरे. प्रत्येकी 2 करोड रुपये जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत प्रासंगिक सर्व खर्चासाठी, आणि त्यांनी जे आहे एकूण सारासार विचार करून कुठे कुठे खर्च करायचा आहे, काय काय मदत करायची ते त्यांनी ठरवायचं आहे. अन्नधान्याचा हा महत्त्वाचा विषय अर्थातच ह्या औषध पाणी आणि निवाऱ्याच्या नंतर मोठा प्रश्न उभा राहतो आहे. आणि त्यासाठी जे आहे मार्च 19 आमच्याकडे पत्रक आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही काही बदल करतो आहे आणि अधिकचं काय आपल्याला करता येईल ते पाहतो आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि 5 लिटर केरोसिन हे देण्याची व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये आणखी आम्ही मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलून थोडा बदल असा केलेला आहे की आपण पाहतो की कोकणामध्ये बरेचसे लोक जे आहेत भात खातात आणि गहू दिल्यानंतर त्याचं पीठ करणं आणि ते सगळा प्रकार जो आहे त्याला थोडासा वेळ लागेल, तर ताबडतोबीनं जे आहे तर भात मी तांदूळ देणं आणि रॉके घासलेटची आपण म्हणतो केरोसिन, पण त्याचबरोबर अधिकचं म्हणून या डाळ द्यायचं आपण ठरवलेलं. प्रत्येक कुटुंबाला 5 किलो डाळ देण्याची आपण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या माध्यमातून डी एस ओनं आणि आम्ही त्या तिथल्या स्थानिक मंत्र्यांशीसुद्धा बोललो, पालकमंत्र्यांशी आम्ही बोललो, काय आमचे जे पुरवठा अधिकारी आहेत जिल्ह्याचे त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहोत. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ताबडतोब उपलब्ध करून द्यायच्या आहेत. मला कल्पना आहे की काही ठिकाणी आमच्या अन्नधान्याची गोडाऊनसुद्धा कुठेतरी अडचणीत आलेले असतील, पण इतर ठिकाणाहून त्याची ताबडतोब व्यवस्था लावायचे आहे. डाळ तसं आमच्याकडे ताबडतोब काय ह्या डाळीचा काही आम्ही विकत घेतलेली नसते, ती व्यवस्था आमच्याकडे नसते आणि केंद्र सरकारकडून ते यायला वगैरे जे आहे तो थोडासा वेळ लागण्याचा भाग आहे. आम्ही पत्र पाठवणार, ते घेणार, मग आम्ही घेऊन जाणार. म्हणून सर्व डी एस ओनं आणि कलेक्टरना माझं सांगणं आहे की तुम्ही लोकल पातळीवर त्याचा मागोवा घ्या, विकत घ्या आणि जिथे जिथे संकटग्रस्त लोक आहेत त्यांना त्या द्या, त्यांची ती व्यवस्था करा. डाळ तिथेच विकत घ्या मार्केटमध्ये. त्यासाठी जे आहे कलेक्टर्सने जे आहेत त्यांना अर्थसहाय्य द्यावं, अर्थातच ते जे रिएम्बर्स ताबडतोब करण्यात येईल. सद्यस्थितीमध्ये आपल्याला हे कल्पना नाही की किती लोक एकूण
संकटग्रस्त झालेले आहेत, किती लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, याचा निश्चित आकडा अजूनही आपल्याला कळायला जरा थोडासा उशीर लागतो आहे. परंतु एक आहे, जोपर्यंत हे संकट आहे तोपर्यंत जे आहेत अधिकाधिक मदत करण्याचा शासनाचा महाविकास आघाडीचा हेतू आहे. आपल्याकडे दुसरी एक व्यवस्था आहे ती म्हणजे शिवभोजन थाळीचा. तर आता जिथे जिथे शिवभोजन थाळी 100 आहेत त्यांनी ते 200 त्यांनी त्या निर्माण कराव्यात आणि त्या वाटाव्यात. मी सकाळी जे आदित्यताई ठाकरे राज्यमंत्री महोदया त्यांच्याशी बोललो, ते म्हणाले आमच्याकडे शिवभोजन केंद्रच वाहून गेली सगळे अनेक ठिकाणचे. तर अशा वेळेला दुसऱ्या ठिकाणी असलेले जे काही दुसऱ्या विभागामध्ये तालुक्यामध्ये असलेले जे काही शिवभोजन केंद्र असतील त्यांनी पार्सल्स तयार करून ह्या ठिकाणी द्यावेत. आणि त्यासाठी आता हे आहे की आम्ही तो ॲप वगैरे तयार केलेला आहे आणि कोणाला तुम्ही भोजन दिलं कोणाला दिलं आणि वगैरे वगैरे घरच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत नियमाप्रमाणे आपण केलेल्या आहेत. परंतु आता तिथे हे सगळंच जे आहे डिस्टर्ब झालेलं आहे, म्हणजे टॉवर्स वगैरे जे आहे किंवा इलेक्ट्रिसिटी नाही, अशा सगळ्या अडचणी आहेत. त्यामुळे तिथे असलेले तहसीलदार असतील, प्रांत असतील, जे काही सरकारी अधिकारी असतील त्यांना त्यांनी ते सर्टिफाय करावं. आणि हे सगळं अन्नधान्य वाटप असेल किंवा शिवभोजन थाळीचं वाटप असेल हे सगळं त्यांनी ताबडतोब करायचं आहे. त्याच्यासाठी कुठल्याही नियम अमुक तमुक हे बघत बसायचं नाही. अडचण मोठी आहे, ताबडतोब सहकार्य करायचं आहे. आणि हे काम जोपर्यंत जिल्हाधिकारी सांगत नाही की आता इथे स्थिर स्थावर झालेलं आहे तोपर्यंत ह्या योजना सुरू राहतील. संध्याकाळी कदाचित संध्याकाळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी मी आणखी बोलेन आणि आणखीन आम्हाला काय मदत करता येईल आमच्या खात्याच्या माध्यमातून त्याचासुद्धा आम्ही विचार करू. अर्थात प्रत्येक मंत्री जो आहे हा आपल्या आपल्या खात्याची मदत तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. ऊर्जामध्ये आहे तर ते आपल्याला परत इलेक्ट्रिसिटी परत रिस्टोअर कशी करता येईल, किंवा रस्त्याची आहे त्यार रस्ते दुरुस्ती करणारे किंवा आमचे जे PWD मंत्री आहे अशोकराव ते त्या गोष्टी पाहतील. अनेक शाळा पडलेल्या आहेत, अनेक सरकारी इमारती पडलेल्या आहेत, त्या पुन्हा एकदा आपल्याला उभ्या कराव्या लागतील. हे थोडंसं जे आहे रेस्क्यूचं काम जे आहे लोकांना बाहेर काढायचं हे झाल्यानंतर ताबडतोब त्याचा मागोवा घेऊन कुठे कुठे कुठच्या कुठच्या इमारती बनवायच्या आहेत त्याचा आराखडा आपण त्यासुद्धा बनवता येतील. शाळा वगैरे ज्या आहेत त्याची पुनर्बांधणी आपण करून देऊ. आणि ही जी घरं जी आहेत शक्यतो जे आहे सुरक्षित ठिकाणी पुन्हा एकदा बांधण्याचा विचार महाराष्ट्र शासन जे आहे करणार आहे. कारण हे तर आहेत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं, आत्तासुद्धा जिथे जिथे डोंगराच्या कपारीच्या बाजूला अशा ठिकाणी जे आहेत घरं वसलेली आहेत तिथे परत आणखीन काहीतरी अडचण निर्माण होऊ नये, दरड कोसळू नये, जीवितहानी होऊ नये म्हणून तूर्त जे आहे तिथल्या लोकांना आपण बाजूला न्यायला सांगितलेलं आहे. परंतु कायमस्वरूपीसुद्धा या अशा ज्या ठिकाणी अतिशय अडचणीचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे जे आहे त्यांना इतर ठिकाणी राहण्याची सोय वगैरे काय करता येईल याचासुद्धा आराखडा आपल्याला करावा लागेल. ह्या सगळ्या गोष्टीला जे आहे अर्थातच प्रत्येक मंत्री जो आहे टोपे साहेब आहेत आमचे राजेश टोपे वगैरे जे आहेत ते सुद्धा काही डॉक्टरांची टीम पाठवणं किंवा औषधोपचार वगैरे ह्या गोष्टीमध्ये ते सुद्धा लक्ष घालतील. तर प्रत्येकजण आम्ही जे आहेत ह्या सगळ्या कामाला लागलेलो आहोत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आहे. पवारसाहेबांचं सुद्धा सातत्यानं मार्गदर्शन कारण त्यांचा याच्यातला अनुभव लातूरपासूनचा या सगळ्या कलॅमिटीच्या बाबतीमधला मोठा आहे. त्यामुळे झटपट जे आहे त्यांच्या लक्षात येतं ते आम्हाला ते सांगतात त्याप्रमाणे आम्ही पावलंसुद्धा टाकतो आहोत. तरी शिवभोजन थाळीची जी उपलब्धता आहे ती कुठपर्यंत असणार आहे, कारण की पुनर्वसन व्हायला वेळ होणार जोपर्यंत आम्ही पुढचा आदेश काढत नाही तोपर्यंत. आणि तो आदेश जेव्हा काढू या वेळेला तिथले जे आहे स्थानिक सरकार म्हणजे कलेक्टर्स वगैरे इतर जे आहे व्यवस्था जोपर्यंत आम्हाला सांगत नाही की इथे आता सर्व व्यवस्था झालेली आहे तोपर्यंत आम्ही हे सुरू ठेवू. कारण हे ताबडतोब काय आज दिलं उद्या दिलं आणि परवा सगळं व्यवस्था झालं अशी ताबडतोब होण्यासारखी गोष्ट नाही. त्यामुळे ते आम्हाला ते जरा अधिक वेळ सुरू ठेवावं लागेल.
सर दरड कोसळून अशा घटना वारंवार होताना पाहायला मिळतात, माळीनंतर सुद्धा काही घटना घडते, कुठेतरी राज्य सरकार हे सगळं हाताळायला कमी पडते का, कारण अशा धोकादायक ठिकाणावर म्हणून? नाही, फार सोपं आहे. आपण राज्य सरकारवर टीका करणं हे सोपं आहे, परंतु ही घरं जे आहे आजचे नाही आहेत, अनेक वर्षांपूर्वीची ती घरं बांधलेली आहेत. आणि हे आपल्या जिथे नाही का, तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा पाहतो, उत्तर भारतामध्ये शिमलापासून सगळीकडे पाहिलं तरी असं जे आहे डोंगरावर घरं वगैरे बांध, तिकडे कशाला जातात. मुंबईमध्ये वेगवेगळ्या डोंगरावर बघा लोक राहतात, लोकांना राहणं जिथे जागा मिळेल तिथे मुंबईमध्ये राहतात, आणि तिथे जे आहेत गावांमध्ये पहिल्यापासून ते राहत आहेत. अर्थात हे जे आहे हे अधिक पाऊस पडला, जोराचा पाऊस पडला, थोड्या वेळामध्ये प्रचंड म्हणजे ज्याला क्लाउड बस्टिंग म्हणतो आपण, ढगफुटी झाली, तर असे प्रकार होतात. ते काही आपल्या इकडेच होतात. आता तर आपण पाहिलं जर्मनी इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये ह्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते, त्या जर्मनीमध्ये सुद्धा जो पूर आला आणि त्याच्यातून मला असं वाटतं 150-200 माणसं जे आहेत मृत्यूमुखी पडले, हजारो गाड्या हजारो घरं नेस्तनाबूत झालेली आहेत. आता त्यांनी काय करायचं? शेवटी हे जे ग्लोबल वॉर्मिंगचं संदर्भामध्ये आतापर्यंत जे भाष्य आता आपण करत होतो ऐकत होतो, परंतु दुर्दैवानं अनेक लोकांनी जगानं खरं तर त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं आणि त्याचे परिणाम जे आहेत आता आपल्याला मिळायला लागलेले आहेत असं मला स्वतःला वाटतं. सर तुम्ही असं म्हणतात की गोडाऊनचं नुकसान झालेलं आहे, किती असं गोडाऊनचं नुकसान झालं आहे, त्याच्यामध्ये काही अन्नधान्य असं? मी तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या गोष्टींची जी माहिती घेण्यासाठी आम्हाला शेवटी तिथल्या अधिकाऱ्यांवर आणि लोकल जी यंत्रणा तिच्यावर अवलंबून राहावं लागतं. आता सध्या ते सगळी यंत्रणा जी आहे ती ह्या ठिकाणी लोकांना जिवंत बाहेर कसं काढता येईल, त्यांच्यापर्यंत पोचता कसं येईल याच्यामध्ये अडकलेले आहे. त्यामुळे हे तर निश्चितच आहे ना की गोडाऊन्समध्ये जे पाणी शिरलं, जर घराघरातून जर पहिल्या माळ्यापर्यंत त्याच्या वर पाणी गेलेलं आहे तर गोडाऊन्समध्ये सुद्धा पाणी गेलेलंच असतात. अर्थात हा सगळा जो आहे कुठे किती नुकसान झालेलं आहे याचा आढावा आमच्यापर्यंत पोहोचायला जरा वेळ लागेल, कारण सध्या या क्षणाला लोकांना वाचवणं, त्या संकटातून बाहेर काढणं याच्यावर सगळे लोक जे लक्ष जे आहेत केंद्रित केलं जात आहे. आणि बाहेरून मग आमचा इतर तो स्टाफ जो आहे हा हे सगळ्या गोष्टी तिथे पोचवता कशा येतील, अन्नधान्यापासून औषधापर्यंत बाकीच्या ज्या काही ज्या गोष्टी लागतील त्याच्यावर लक्ष केंद्रित करतो. सर कुठंतरी यंत्रणा कमी पडल्या अशा प्रकारची टीका होते, कारण रात्रभर पाऊस, त्यांचं ते काम आहे रात्रभर पाऊस आपल्याला सुद्धा जे आहे कधी कधी एक पाऊस पाणी एवढे होतं की आपल्या गाडीसुद्धा पुढे जात नाही. आपणच दाखवलेले आहेत की अनेक याच्यातून मोटरसायकल्स कार्स आहेत अशा वाहून गेलेल्या आहेत. एखाद्या ठिकाणी पोचायचं असेल, सरकारी अधिकारी असेल किंवा आणखीन दुसरं कोणी असेल, तर ती परिस्थिती तिथे कशी आहे याच्यावरसुद्धा बरंचसं अवलंबून असतं. एनडीआरएफचे लोकसुद्धा कित्येक ठिकाणी पोचताना अडचणीत येतात. त्यांनी स्वतः, मी त्यांचं भाष्य ऐकलेलं आहे तुमच्या मीडियावर, की त्यांनी सांगितलं की हम वहाँ पहुँचने की कोशिश कर रहे हैं मगर बहुत सारे जो है बीच में तकलीफ आ रही है. तो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण इथून ज्या ज्या गोष्टींची मदत पाहिजे आहे त्या पोचायला, असं नाही की बाबा सगळे बसून राहिले शांततेनं आणि आता काय व्हायचं ते होईल असं नाही. पहिल्या क्षणापासून जे आहे त्याचा आपण जे आहे आढावा घेऊन त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे. तिथली जी आहे शासन यंत्रणा जी आहे कलेक्टरपासून जी महसूल यंत्रणा असेल ते सुद्धा सतत कामाला लागलेले आहे. PWD यंत्रणा कामाला लागलेले आहे, लोकल लेवलवर सगळे कामाला लागलेले आहे. आणि हे तर आहे की कुठलीही गोष्ट आत्ता पाऊस पडला का ताबडतोब दुसऱ्या तासाला सगळी मदत येते असं सहसा होत नाही, त्याला थोडासा वेळ निश्चितपणे लागतो. तर राज्यातनं तर मदतीचा ओघ सुरू केलेला आहे, मात्र केंद्राकडे काही आपण मागणी केली आहे का, किंवा काही मदत केंद्राकडनं धान्यांसंदर्भात किंवा इतर काही गोष्टींसंदर्भात आली आहे? ते आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वगैरे सगळे बसून मग ते एकूण आढावा घेऊन ते ठरवतील. स्वतःहून मला असं वाटतं की केंद्रानं मदत देऊ केलेली आहे. काल उपमुख्यमंत्री संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी सुद्धा बोलले, त्यांनी सुद्धा सांगितलं की संपूर्ण मदत आम्ही आमचे जे आहे नेव्हीची वगैरे आम्ही करू. 2 लाख रुपये मला वाटतं
जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा त्यांनी जाहीर केलेले आहेत. मला असं वाटतं आणखीनही ते मदत ते करतील. पण काय मदत आपल्याला हवी आहे ते आता त्याचा आढावा घेऊन संध्याकाळी किंवा उद्या उद्यापर्यंत आपण त्यांना कळवू. सर तुम्ही दिमध्ये एकदा सांगू द्या काय स्थिती आणि कशा पद्धतीने मदत पोहोचवली जाते. आप देख रहे हैं कि दो तीन दिनों से जो है बारिश ने महाराष्ट्र के कई जिले बहुत ही बड़े पैमाने पर क्षतिग्रस्त हो गए हैं. कई जगह पर लैंडस्लाइड हुआ है, उसके नीचे जो है घर दबे हुए हैं, लोग दबे हुए हैं, कई सारे डेड बॉडीज जो है शव जो है बाहर निकाले गए हैं और कहा जाता है कि कई लोग अभी भी अंदर अटके हुए हैं. हमारे तो लोग वहाँ प्रयास कर रहे हैं, पूरी कोशिश के कर रहे हैं, जुटे हुए हैं. भारत सरकार की भी जो है NDRF की जो टीम जो है वहाँ पहुँची है. जहाँ जाने के लिए रास्ता नहीं, पानी से भरा हुआ है, जो जैसे नलियाँ बनी हुई है और वहाँ तक तो पहुँचने में जो है कोई ना कार जा सकती है ना ट्रक जा सकता है. कई सारी कारें ट्रक्स वो भी जो है बह गई है पानी में. तो वहाँ जाने के लिए जो है नाव बोट्स जो है छोटे छोटे उसका इस्तेमाल वो कर रहे हैं. और आज हमारे मुख्यमंत्री भी वहाँ गए हैं देखने के लिए. हमारे वहाँ के जो गार्डियन मिनिस्टर पालक मंत्री जो है वो वहाँ से डटकर वहाँ काम कर रहे हैं. दूसरे भी कई मिनिस्टर वहाँ पहुँचे हुए हैं. हमारे जैसे कई कुछ लोग जो है यहाँ से क्या जो जो कुछ मदद वहाँ भेजने की आवश्यकता है इसके ऊपर ध्यान दे रहे हैं. जैसे कि दवाइयाँ है, डॉक्टर्स है, या अभी नए जो अगर घर बनाने हैं तो उसके लिए कुछ लकड़ियाँ पतरा की शीट्स वगैरह बहुत सारी चीज़ें जो लगती हैं. क्योंकि अब जहाँ उनके घर दबे हुए हैं वहाँ तो नहीं रहेंगे, दूसरी जगह जो है रहेंगे. और बिल्कुल जो है अच्छे घर बनाने के लिए तो समय लगेगा, मगर तब तक जो है उनके लिए जो है टीन्स के शेड्स वगैरह जो है बनाने होंगे. उनके लिए जो है खाना, आज सब खाना अनाज जो है ख़राब हो गया है, कागजात उनके गए हैं. तो हम देख जाए कि कागजात वगजात अगर गए हैं उसकी चिंता करने की कोई आवश्यकता नहीं है. नए से कागजात बनाए जाएंगे, तो रेशन कार्ड होंगे या और दूसरे जो भी कुछ आधार कार्ड होंगे या और कुछ होंगे वो फिर से जो है उनको मिलेंगे. मगर फिलहाल जो है हम ये कागजात वगैरह देखने के जो है मूड में नहीं है. हम तो यही देख रहे हैं कि उनको बचाया जाए, सुरक्षित स्थल पर उनको लाया जाए और उनकी जो खाने पीने की जो है व्यवस्था की जाए. और इसलिए जो है महाराष्ट्र सरकार ने हमने जो है निर्णय लिया है कि हर जो फैमिली है उसको जो है हर परिवार को 10 किलो गेहूं, 10 किलो चावल, 5 किलो दाल और 5 लीटर केरोसिन वो तुरंत दिया जाएगा. और हमारे यहाँ शिव भोजन का इंतजाम है जो हम आजकल जो है कोरोना काल में तो फ्री देते हैं. तो ऐसे कुछ शिव भोजन के जो केंद्र है वहाँ हमने अधिकारियों को बोला है कि उनको कहा जाए कि वो अगर 100 थालियाँ देते हैं तो 200 देवे, ज़्यादा देवे. जहाँ जहाँ क्षतिग्रस्त है वहाँ तो घर गए हैं, स्कूल गए हैं, गोडाउंस गए हैं, शिव भोजन केंद्र वो भी गए हैं, तो दूसरी जगह से जो है इंतजाम किया जाए और पैकेट जो है खाने के लिए उनके लिए भेजा जाए. ये एक दिन में काम तो ख़त्म नहीं होगा. शायद इनको जो है ठीक ढंग से पूरा बंदोबस्त उनका करने के लिए 8-10 दिन लग सकते हैं. जहाँ तक आवश्यकता है ये सारी व्यवस्था जो है वहाँ के जिलाधिकारी हैं, कलेक्टर है, हमारे जो रेवेन्यू के अधिकारी हैं, जब तक वो कहेंगे तब तक ये सारी मदद जो है हम उनको देते रहेंगे. सर जिस तरह से अभी बीजेपी जैसे आरोप लगा रहे हैं बीजेपी के नेता कि वक्त पर जो राहत है वो लोगों तक नहीं पहुंचाएगी, बुधवार के दिन से बारिश हो रही है, शुक्रवार के दिन मदद मांगी. देखिए बारिश शुरू होती है
ये तो नहीं कि बारिश शुरू हो गई अब सब बह गया या गिर गया, ऐसा तो नहीं होता है। अपन आप भी बताते कि भाई यहाँ बारिश हो रही है, वहाँ बारिश, जैसे ही अगर कुछ गलत होता है, कुछ गिरता है या संकट परिस्थिति निर्माण होती है, तो आपके भी लोग जो है वहाँ बैठे हैं मीडिया के, वो तुरंत वहाँ से फ्लैश करते हैं तुरंत, और हमारी सरकारी यंत्रणा भी हमको बताती है, तो उसके हिसाब से वहाँ की पहले तो जो है जो लोकल यंत्रणा हमारी जो है स्थानिक जो प्रशासन है वो उसके ऊपर गौर करता है, वो तुरंत जो है मदद कार्य जो है शुरू करता है। बाकी उसके लिए और ज़्यादा जो है मदद देने का काम, फोर्स बढ़ाने का काम हम बाद में करते हैं। तो सभी जगह ऐसा ही है, ऐसा कुछ नहीं कि महाराष्ट्र में, पूरे हिंदुस्तान में वही है। और इतना नहीं, बारिश इतना है कि आप देख रहे हैं ये ग्लोबल वार्मिंग का, जर्मनी तक जो इंजीनियरिंग में जो है क्या कहा जाता है कि ये एक नंबर का देश है, वहाँ भी जो है 100-200 लोग मर गए पानी से, और हज़ारों गाड़ियाँ गई, घर बर्बाद हुए, जो नष्ट हो गया कई सारे जो गांव विलेजेस जो है अपने देहात। तो यहाँ भी जो है अगर बड़े पैमाने पर बारिश होती है तो सिर्फ यहाँ नहीं, दूसरे राज्यों में भी, महाराष्ट्र हिंदुस्तान के या दूसरे देशों में भी ये ऐसी संकट परिस्थिति निर्माण होती है। वहाँ जाने के लिए कई बार समय तो लगता है, कई बार हमको भारत सरकार की मदद की आवश्यकता रहती लगती है, तो उसके लिए जो हमारे मुख्यमंत्री बातचीत कर रहे हैं उनसे, मुख्यमंत्री भी जो है राजनाथ सिंह साहब से जो है बात कर रहे हैं, और वो भी जो NDRF के जो है टीम भेज रहे हैं। अभी NDRF की टीम अगर आएगी तो वो दूसरे राज्यों, हमारे राज्यों में जो है वो तो काम पर लगी हुई, अब भुवनेश्वर दूसरे जो राज्य है वहाँ से वो टीम आएगी तो समय तो थोड़ा लगेगा। हमारे भी लोग जो कोशिश करते हैं, मगर हमने देखा, आपने भी बताया, एक ट्रक्स भरकर जा बहते हुए देखे हैं, कार बहते हुए देखे, जाए तो कैसे जाए वहाँ, तो पहुँचे तो कैसे पहुँचे, सिर्फ नाव या जो बोट में जो है वो कोई काम कर सकता है, और वो हमारे पास भी है मगर वो पर्याप्त मात्रा में नहीं है, इसलिए NDRF के लोग जो है वो शिक्षित है इस बारे में, वो उसकी मदद के लिए आए हैं।